Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आमचं असं म्हणणं आहे की शरणजी पाटील ही गावरान नाहीत हे बरोबर आहेत त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये त्यांच्या भाषेवरनं फारच मोठा वादंग होतो. तर ती भाषा असताना लोकांनी सहन केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूस बी जे पीमार्फत त्यांचा वापर केला जातो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. बी जे पीने न भूमिका घेता त्यांनी ओबीसीला फसवण्याचं राजकारण चालवलेलं आहे आणि ते म्हणजे की जनांगे आणि देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये तू मैं चालू आहे. तेव्हा आणि जनांगे आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा वाद आहे, विरोध आहे असं मी म्हणत. त्याच्यामुळे विरोधातला विरोधक आपला मित्र असं भासून किंवा जारांगेचा वापर करून ओबीसीना बीजेपीकडे खेचणं हा एक गेम मला बीजेपीचा दिसतोय. आणि म्हणून मी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि जारांगे पाटील यांचं भांडण हे नौटंकी आहे आणि त्याचा असणारा उपयोग बीजेपीला होतोय तो काही जारांगे पाटील यांना होत नाही आहे. हे जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण जरांगे पाटील यांनी समजावून घेऊन त्यांना अडकवण्याचा फसवण्याचा जो भाग चाललेला आहे आणि त्यांनी मध्यंतरी जी घोषणा केली होती की 288 जागा मी लढवणार तो स्टँड त्यांनी नुसता कायम ठेवायचा नाही आहे. तर त्यांनी तेवढ्या इलेक्शन लढल्या तरच गरीब मराठ्याचा चेहरा हा समोर येईल आणि त्याची असणारी एक ताकद त्यांना दिसेल. हे जर त्यांनी केलं नाही तर गरीब मराठ्याला पुन्हा कोणी वरती आणू शकेल असं आम्हाला वाटत नाही. आम्ही इतूत करतो आहोत की ओबीसीचा लढा हा आम्हीच लढू, वंचित बहुजन आघाडीच लढू. ओबीसीना बरोबर घेऊन आम्ही असं म्हणतो की सत्तेमध्ये आम्ही येऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर गरीब मराठ्यांचा प्रश्न जो श्रीमंत मराठ्यांनी सोडवलेला नाही किंवा गरीब मराठ्याची मुलगी श्रीमंत मराठा करत नाही किंवा श्रीमंत मराठ्याची मुलगी ही गरीब मराठ्याला सुद्धा दिला जात नाही हा जो सामाजिक भेद आहे तो राजकीय भेदसुद्धा मोठा आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत गरीब मराठ्याला झुलवत ठेवलेल्या अशी परिस्थिती आहे. तो झुलवत ठेवणारा जो भाग आहे तो ओबीसीना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेवरती आली तर तो झुलवण्याचा जो प्रकार आहे तो आम्ही बंद करू.